आज आपण बनवत आहे रेड चीज पास्ता। त्याच्यासाठी बघा हा पास्ता आहे। आता आपण हा धुवून घेऊया आणि कुकर मध्ये कुक करूया। मी ह्याच्यात हा पास्ता धुवून घेतलेला आहे आणि ह्याच्यात आपण पाणी टाकलेलं आहे। आता आपण ह्याच्यात थोडस मीठ टाकूया, हे थोडस आपण तेल टाकूया। तेल टाकायचं म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटत नाही। आता आपण ह्याला एक शिट्टी करून घेऊया। कुकर मध्ये पास्ता लगेच शिजतो एका शिट्टीतच। एक शिट्टी झाली ना की लगेच कुकर पाण्याखाली धरायचा, म्हणजे पास्ता ओव्हर कुक होत नाही आणि जास्त शिजत नाही। हे बघा असं हे नळाखाली याला थंड करायचं। पास्ता आहे ना, आता ह्याच्यात गाळून घ्यायचं पाण्यामध्ये। बघा लगेच एका मिनिटात शिजतो पास्ता। जास्त पण कुक नाही करायचा। आणि तुम्हाला जर वाटलं हा पास्ता खूप शिजलाय तर ह्याच्यावरती तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता। चला तर आपण बनवूया आता रेड चीज पास्त्यासाठी। आपण इथे आता थोडासा व्हाईट सॉस बनवूया। त्याच्यासाठी आपण हे बटर आहे ते घेऊया थोडंसं। बटर मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे मैदा आहे तो टाकूया थोडासा। तुम्हाला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे टाका। हा मैदा आणि बटर चांगलं एकदम फ्राय करायचं याच्यामध्ये। मैदा आणि बटर आपलं चांगलं हे मिक्स आणि चांगलं झालं आहे। आपण याच्यात दूध आणखीन थोडंसं टाकूया। आपण याच्यात दूध आणखीन थोडंसं ऍड केलेलं आहे। दूध आहे ना थोडं थोडं टाकून चेक करत राहा किती लागेल ते। कारण एकदम दूध ओतलं ना तर जास्त लिक्विड सारखं होणार, त्याच्यामुळे दूध थोडं थोडंसं टाका। हे बघा आपण याच्यात आणखीन दूध ऍड करूया। हे असं आहे ना सॉस चिकटला पाहिजे याला, म्हणजे आपला व्हाईट सॉस रेडी झाला। आता ह्याच्यात आपण हे थोडंसं ऑर्गॅन्स टाकूया। मिक्स हर्ब आहे, पास्ताच आहे, मिक्स पास्ता आहे तो। चिली सॉस टाकूया थोडंसं। ह्याच्यातच आपण चिली फ्लेक्स टाकूया। हे चीज आहे
तुम्ही ब्लॉक मध्ये पण एक चीज येतं ते पण खिसून टाकलत तरी चालेल. मी हे असं टाकते. हे गरम आहे ना त्याच्यामुळे हे चीज लगेच मेल्ट होत आहे. ह्याला आपण इकडे साईडला ठेवूया. ह्याच्यामध्ये आता आपण हे तेल टाकूया ऑइल. आपण पास्त्यासाठी हे कॅप्सिकम आहे, शिमला मिरची, हे गाजर आहे, कांदा आहे, हे थोडेसे कॉर्न आहेत ते शिजवून घेतलेले आहेत, आणि लसूण. तुम्ही कॉर्न टाकलत नाही टाकलत तरी पण चालेल. आता आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकूया. लसूणाचा बारीक करायचा. लसूण फ्राय झाला की लगेच कांदा टाकायचा. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही सगळे घरी बनवू शकता. आता आपण याच्यात हे गाजर टाकूया. हे कॅप्सिकम टाकूया, शिमला मिर्च, हे कॉर्न आपण नंतर टाकूया. एक टॅमॅटो आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण हे मिरची पावडर टाकूया. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर असेल ती टाकलीत तरी पण चालेल, म्हणजे रेड कलर छान येईलेला. आपण व्हाईट सॉस बनवला त्याच्यात थोडेसे हर्ब्स टाकलेले आहेत, तरी पण आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं हे टाकूया हर्ब. पास्ता मसाला आहे हा. थोडीशी काळी मिरी, ब्लॅक पेपर, ते टाकूया थोडंसं. तुम्ही किती बनवतात क्वांटिटी त्याच्याप्रमाणे टाका. ह्याला आपण आता 2 मिनिटं झाकण ठेवूया याच्यावरती. आता आपण ह्याच्यातच कॉर्न पण टाकूया. ह्याच्यामध्ये आपण हे थोडंसं पाणी टाकूया. हे टॅमॅटोच आहे, मिक्सर बारीक केलं होतं ना टॅमॅटो, तेच आहे हे पाणी. एक टॅमॅटो घ्यायचा मिक्सरमध्ये आणि बारीक करायचं. आता हे आणखीन 2 मिनिटं ठेवूया. आता आपण ह्याच्यात हा व्हाईट सॉस टाकूया जो आपण बनवलेला आहे. हे आपण चीज टाकलंय ना म्हणून हे थोडंसं असं घट्ट झालेलं आहे, आणि आता थंड पण झालं ना. गरम असल्यावरती हे थोडंसं लिक्विडमध्ये दिसतं. आता आपण ह्याच्यात टाकूया. ह्याला असं चांगलं मिक्स करायचं. ह्याच्यात आपण आता मीठ टाकूया. हा अशा प्रकारे दिसतो रेड सॉस.
आधी आपण व्हाईट सॉस बनवला, नंतर हे भाजी बनवली, त्याच्यामध्ये हे टॅमॅटो बारीक करून टाकले होतो. बघा आपला हा रेड सॉस तयार झाला. आता आपण ह्याच्यामध्ये शिजून घेतला होता पास्ता, आता आपण पास्ता टाकूया त्याच्यात. हा पास्ता आहे तो टाकूया आपण ह्याच्यात. रेडी झाला आपला रेड चीज सॉस पास्ता. आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपण हे एका बाउलमध्ये काढूया. आहे ना एकदम सोपी पद्धत, तर तुम्ही पण लगेच बनवा घरच्या घरी होममेड रेड चीज सॉस पास्ता.